पण इम्पोर्टंट नेत्यांचा जो कधी त्रास होतो की ना असं वाटतं की आपण इतके वर्ष खस्सा खातो हे करतो. कसं आहे, मी पक्षातला कार्यकर्ता असल्यामुळं सुजय विखे ज्यावेळेस उमेदवार लोकसभेचे होते त्यावेळेस राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसचे विरोधी पक्षी नेते महाराष्ट्राचे होते. त्यांनी पक्षप्रवेश केलेला नव्हता. बरोबर. आणि त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी सगळी माझ्या खांद्यावर होती आणि ती मी यशस्वीरित्या पार पाडली आणि निवडून आले. देशात नरेंद्र मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान पुन्हा एकदा दुसऱ्यांदा झाले, त्यामुळे मी माझं काम प्रामाणिक केलंय. इतरांनी काय करायचं हा त्याचा त्याचा विषय. पण ते सुजय विखे जेव्हा त्यांच्या विजयासाठी तुम्ही जेव्हा झटता, ते सुजय विखे मात्र नगरच्या उड्डाणपुलावरती संग्राम जगताप यांना घेऊन सोबत फोटो सेशन करतात, तेव्हा तुम्हाला काय असं वाटतं की नाही काहीतरी वेगळंच गणित चाललेलं आहे? नाही, मला असं वाटलं की संग्राम जगताप पण या शहराचे आमदार आहेत, पण त्याही पलीकडे जाऊन संग्राम जगताप हे त्यांचे विरोधी उमेदवार होते लोकसभेचे. हो, 2019 मध्ये. बरोबर. हो, त्यावेळेस पक्षातल्या लोकांना जर घेऊन ते त्या पुलावर गेले असते आणि त्यांनाही बरोबर ठेवलं असतं तर योग्य झालं असतं. दोघं बरोबर फिरल्याने 2024ची निवडणूक हे काही बिनविरोध होणार नाही. बरोबर. बरोबर. खरी गोष्ट आहे. पण प्रश्न असा आहे की शेवटी आपले सपोर्टर कोण आहेत याची पण हे जेव्हा जाणीव ठेवली पाहिजे. पण हे जेव्हा एवढंच मला वाटतं. हे तुम्ही जसं इतर वेळेस स्पष्टपणे बोलता तर हे स्पष्टपणे त्यांना सांगितलंय का? कॅमेरा समोर स्पष्टपणे बोलतोय ना, अजून काय पाहिजे? चालतं. लेट्सअपच्या माध्यमातून सुजय विखेंना सांगितलेलं आहे की भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत फिरत जा.